दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दोघं हात गुडघ्यावर, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, एका मिनिटासाठी स्ट्रोक सुरू करायचे आपल्याला। तुमचं टाइम सुरू होतं आत्ता, श्वास घ्या अँड स्टार्ट। नाभी आत खेचत राहा। प्रत्येक श्वासागणीत एक वाईट विचार आपल्या मनातला बाहेर टाकून द्यायचा आहे। सेल्फ डाऊट, मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रांगणात आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले। मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास प्रात्यक्षिके केली। शारीरिक आणि मनाच्या तंदुरुस्तीसाठी योगाचे महत्त्व सांगून योग तज्ज्ञ विशाखा सूर्यवंशी यांनी प्रात्यक्षिके करून घेतली। यावेळी उपायुक्त करुणा डहाळे, लक्ष्मीकांत सातळकर, श्रीकांत पवार, प्रशांत पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, बाजीराव माळे, गणेश महिंद, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष किशोर माने आदींसह विविध विभागातील कर्मचारी तसेच KTHMचे विद्यार्थी उपस्थित होते। समाज कल्याण व क्रीडा विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते। महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा लाईफ मिशन मोहिमेअंतर्गत नाशिक इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा, महाराष्ट्र बटालियन, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सायकल रॅली ही उत्साहात पार पडली। 255 जण रॅलीत सहभागी झाले। उपायुक्त प्रशांत पाटील यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। समारोपाच्या वेळी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी रॅलीला संबोधित केले। आरोग्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। मनपा मुख्यालयात रॅलीचा समारोप झाल्यानंतर नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी स्वच्छ नाशिक, हरित नाशिकच्या घोषणा दिल्या। मनपा मुख्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला। करण सिंबावरी, दक्ष न्यूज, नाशिक।